नमो नमः। मी सौदीप्ती राजीव आचार्य, न्यू इंग्लिश स्कूल वसई या शाळेतून आलेली आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातला 6वा पाठ युग्ममाला या सुरुवात करणार आहोत। षष्ठा पाठ युग्ममाला, 6वा धडा युग्ममाला। युग्म म्हणजे जोडी, माला म्हणजे माळ। आता जोडींची माळ म्हणजे काय आपल्याला कळत नाही आहे। प्रस्तावना वाचूया। प्रस्तावनेवरनं तुम्हाला अर्थबोध होईल की संस्कृत साहित्य शब्दयुग्माने प्रसिद्धाने, संस्कृत साहित्यामध्ये शब्दांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत। शब्दयुग्म शब्दांच्या जोड्या। आता कोणत्या शब्दांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत? यथा, जसे, यदा तदा, जेव्हा तेव्हा, यावत तावत, जोपर्यंत तोपर्यंत, यत्र तत्र, जेथे तेथे। आता ह्या ज्या शब्दांच्या जोड्या आहेत, या शब्दांच्या जोड्या वापरून आपल्याला काही श्लोक या पाठात आलेले आहेत आणि या श्लोकांची माळ म्हणून आपल्याला या पाठाला नाव मिळालेलं आहे, युग्ममाला। उदाहरण घेतलेलं आहे त्यांनी, यथा राजा तथा प्रजा, यथा तथा, जसा राजा तशी प्रजा, यथा तथा। शब्दयुग्मानां उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यं वर्धते। या शब्दांच्या जोड्यांचा जर उपयोग केला तर श्लोकाचं किंवा वाक्याचं सौंदर्य वाढतं। अशा या शब्दयुग्मांचा श्लोकात उपयोग करून आपण काही श्लोक या पाठात शिकणार आहोत। चला सुरू करूया पहिल्या श्लोकाला। हा पहिला श्लोक वृद्ध चाणक्य शतकातून घेतलेला आहे आणि या वृत्ताचं या श्लोकाचं वृत्त आहे वंशस्थ। यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः, तथा चतुर्भिः पुरुष परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा। विद्यार्थ्यांनो, या श्लोकामध्ये मनुष्याची पारख कशी करावी, मनुष्याची परीक्षा कशाने करावी हे सांगितलेलं आहे। पण ते सांगण्यापूर्वी सुभाषितकाराने आपल्याला सोने या धातूचं उदाहरण दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विज्ञानामध्ये धातू किंवा मेटल त्याची वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे गेलेली आहेत, तेथे आपण या श्लोकामध्ये सुद्धा आपण त्याप्रमाणेच बघणार आहोत। आपण अन्वयावरनं जाऊया। यथा कनकम निघर्षण छेदन ताप ताडनैहि इति चतुर्भिः परीक्षते। ज्याप्रमाणे कनक, कनक म्हणजे सोने, सोन्याची परीक्षा निघर्षण घासून, छेदन तुकडे करून, ठोकून, तोडून, ताप तापवून, उष्णता देऊन, ताडनैहि मग असे सांगितला अर्थ ठोकून, अशा चार प्रकारे केली जाते। ज्याप्रमाणे सोन्याची घासून, तुकडे करून, तापवून, ठोकून या चार प्रकारे परीक्षा केली जाते, तथा त्याचप्रमाणे पुरुष मनुष्याची श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा। श्रुतेन, श्रुतेनचा अर्थ ज्ञान, मनुष्याने किती ज्ञान संपादन केलेलं आहे, शीलेन त्याचं चारित्र्य कसं आहे, गुणेन त्यामध्ये कोणते गुण आहेत, कर्मणा त्याने कोणतं कार्य केलं आहे, या चार प्रकारे त्याची परीक्षा घेतली जाते। मग आपण पूर्ण श्लोकाचा अनुवाद कसा करणार आहोत? ज्याप्रमाणे सोन्याचे घासून, तुकडे करून, तापवून, ठोकून या चार प्रकारे परीक्षा केली जाते, त्याचप्रमाणे मनुष्याची ज्ञानाने, चारित्र्याने, गुणांनी आणि कार्याने या चार प्रकारे परीक्षा केली जाते। दुसरा श्लोक आहे, यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते। संग्रहात, सुभाषितांचा जो संग्रह असतो त्यातून हा घेतलेला श्लोक आहे आणि या श्लोकाचं वृत्त आहे अनुष्टुप। संधी ज्या आलेल्या आहेत त्या आपल्या श्लोकाखालीच त्यांनी दिलेल्या आहेत। विद्वज्जनो नास्ति, विद्वज्जन अधिक न अधिक अस्ति, श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि, श्लाघ्य अधिक तत्र अधिक अल्पधीही अधिक अपि, आणि एरंडोपी एरंड अधिक अपि। अर्थाकडे जाऊया, अन्वय बघा आपण। यत्र विद्वज्जन न असते, जेथे विद्वान मनुष्य नसतो, तत्र तेथे अल्पधीही अपि श्लाघ्य भवति, अल्पबुद्धीचा मनुष्य सुद्धा स्तुतीस पात्र ठरतो, प्रशंसेस पात्र ठरतो। मग जेव्हा आपल्या अवतीभोवती खूप हुशार लोक असतील तर जनरली त्यांची स्तुती होते, पण सुभाषितकार म्हणतो की जिथे विद्वानच नाही आहे मग तिथे स्तुती कोणाची होते, तर त्यातल्या त्यात थोडीशी बुद्धी का होईना ज्याच्याकडे आहे अशा मनुष्याची स्तुती होते। आपल्याकडे मराठीत आपण म्हणतो वासरात लंगडी गाय शहाणी, बरोबर त्याचप्रमाणे इथे
अल्पबुद्धीचाच मनुष्य आहे, आजूबाजूला विद्वान नाहीच आहे, त्यामुळे त्या अल्पबुद्धीच्या मनुष्याचीच स्तुती होते. यथा उदाहरण दिलंय, ज्याप्रमाणे निरस्त पादपे देशे एरंडह अपिद्रुमा येते. एकही झाड नसलेल्या निरस्त पादपे देशे, एकही झाड नसलेल्या प्रदेशात आपण वाळवंटात म्हणू शकतो, एरंडह अपिद्रुमायते, एरंडाची स्तुता द्रुमायते, एरंडाला सुद्धा झाड म्हटलं जातं. बघा, पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य एकमेकांशी रिलेटेड आहे. विद्वान, भरपूर झाडं असणारा प्रदेश, अल्पबुद्धीच्या मनुष्याची स्तुती होते, एरंडाची स्तुती होते, म्हणजेच एरंडाला झाड म्हटलं जातं. मग पूर्ण श्लोक काय झाला, जेथे विद्वान नसतो तेथे अल्पबुद्धीच्या मनुष्याची सुद्धा स्तुती होते, ज्याप्रमाणे वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंडाला सुद्धा वृक्ष म्हटले जाते. तिसरा श्लोक, यदा किंचिज्ञोहम द्विपैव मदांध समभवम तदा सर्वोज्ञ स्मित्य भवदवलिप्तम मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशादवगतम तदा मूर्खोस्मीति ज्वरैव मदोमे व्यपगतः. श्लोक नीतिशतकातून घेतलेला आहे. नीतिशतकाचे कवी भर्तृहरी आणि हा श्लोक शिखरिणी या वृत्तात आलेला आहे. संधी भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो, नीट अवलोकन करा. किंचिज्ञोहम, किंचिज्ञः अधिक अहम, द्विपैव द्विपह अधिक इव, सर्वोज्ञस्मित्य भवदवलिप्तम विग्रह दिलेला आहे, सर्वज्ञ अधिक अस्मी अधिक इति अधिक अभवत अधिक अवलिप्तम. पुढचा संधी विग्रह आलेला आहे, किंचित किंचित बुधजन सकाशादवगतम, किंचित त हलंत अधिक किंचित त हलंत अधिक बुधजन सकाशात त हलंत अधिक अवगतम. मूर्खोस्मीति मूर्ख अधिक अस्मी अधिक इति. आपण श्लोकाच्या अनुवादाकडे जाऊया, श्लोक समजून घेऊया. यदा जेव्हा अहम किंचित ज्ञः, जेव्हा मला थोडेसे समजू लागले. बघा, किंचित ज्ञः, ज्ञाधातू नवव्या गणाचा, जाणणे समजून घेणे. जेव्हा मला थोडेसे समजू लागले तदा अहम द्विपह इव, तेव्हा मी हत्तीप्रमाणे मदांध समभवन मदोन्मत्त झालो, उन्मत्त झालो. म्हणजे बघा, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, थोडासा माहिती आहे, लगेच मात चढला की मला सगळं काही माहिती आहे. तदा मम मनः, तेव्हा माझं मन सर्वज्ञ अस्मी, मी सर्वज्ञ आहे, मला सर्व काही माहिती आहे, इति अवलिप्तम अभवत, असे समजू लागले. यदा बुधजन सकाशात किंचित किंचित अवगतम, पण जेव्हा मी बुद्धिमंतांच्या सहवासात, बुध जन सकाशात, बुध म्हणजे विद्वान बुद्धिमान व्यक्तींच्या सकाशात सहवासात अवगतम, मला कळले. जेव्हा बुद्धिमंतांच्या सहवासात मला किंचित किंचित थोडे थोडे समजू लागले तदा, तेव्हा अहम मूर्ख अस्मी, मी मूर्ख आहे, इति ज्ञात्वा असे समजून, मे मदह माझा मदोन्मत्तपणा, ज्वरह इव व्यपगतह तापाप्रमाणे निघून गेला. बघा, सुभाषितकार काय सांगतोय हे समजून घ्या. या श्लोकात सुभाषितकाराला सांगायचं की सुरुवातीला मला फार थोडी माहिती होती आणि त्या थोड्या माहितीमुळे सुद्धा मला असं वाटत होतं की मला सगळं काही माहिती आहे. माझं मन समजू लागलं होतं की मी सर्वज्ञ आहे. आणि जेव्हा एखादा हत्ती मदोन्मत्त होतो त्याप्रमाणे मी स्वतःला खूप उन्मत्त समजू लागलो होतो, गर्विष्ठ झालो होतो. पण जेव्हा मी बुद्धिमंतांच्या सहवासात गेलो, त्यांच्याकडून मला खरं ज्ञान थोडं थोडं मिळू लागलं, मला समजू लागलं, तेव्हा माझा जो मदोन्मत्तपणा होता तो तापाप्रमाणे निघून गेला. पुढचा चौथा श्लोक आहे, तावत भयाधिभेतव्यम यावत भयमनागतम, आगतम तू भयम वीक्ष नरह कुर्यात यथोचितम. श्लोक पंचतंत्रातून घेण्यात आलेला आहे. पंचतंत्राचे लेखक विष्णू शर्मा आणि हा श्लोक अनुष्ठुप या वृत्तात आलेला आहे. संधिविग्रह, भयाद्भी भयात अधिक ही, भयम अनागतम भयम म हलंत अधिक अनागतम. श्लोकाचा अनुवाद बघूया, यावत भयम अनागतम तावत ही भयात भेतव्यम, जोपर्यंत भय आलेले नाही, भीती आलेली नाही, संकट आलेले नाही, तोपर्यंत संकटाला घाबरावे, भयाला घाबरावे. त
तथापि आगतम तू भयं वीक्ष, पण तरीसुद्धा आलेले भय पाहून नरह यथोचितम कुर्यात, मनुष्याने योग्य ती कृती करावी, यथोचित कार्य करावे. तुम्हाला मला वाटतं एक भित्रा मनुष्य आणि अस्वल यांची गोष्ट माहिती असेल. मित्राबरोबर जंगलातून जात असतो आणि त्याचवेळी समोरून अस्वल येताना बघतो. एक मित्र झाडावर पटकन चढतो, दुसऱ्या मित्राला झाडावर पटकन चढता येत नसतं, मग मित्र सोडून गेला, मग आता आपण काय करायचं? अस्वल तर समोरून येणार, इकडे आड तिकडे विहीर. मग आता तो ठरवतो की योग्य ती कृती करायची, म्हणून तो निश्चित मेल्यासारखा पडून राहतो. अस्वल येतं, त्याला हुंकतं, असं त्याला कळतं की हा मेलेला मनुष्य आहे, म्हणून त्याला काहीही इजा न करता तो अस्वल तिथून निघून जातो. म्हणजे तिथे त्याने काय केलेलं आहे, संकटाला समोर आलेलं बघितलं आहे आणि यथोचित कृती केलेली आहे. जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत संकटाला घाबरावं, आलेले संकट पाहून योग्य ती कृती करावी. इथे कोणती जोडी आली आहे, यावत तावत. परत एकदा हा श्लोकाचा अनुवाद आपण बघतोय, जोपर्यंत भय आलेले नाही तोपर्यंत भयाला घाबरावे. इथे आपण संकट पण घेऊ शकतोय शब्द. तरी सुद्धा आलेले संकट पाहून, आलेले भय पाहून मनुष्याने योग्य ती कृती करावी. पाचवा श्लोक अनुष्टुप वृत्तात आलेला आहे. उत्तमो नातिवक्ता स्याधमो धमु भाषते, सुवर्णे न ध्वनिस्तादृक यादृक कांसे प्रजायते. स्याधमो श्लोकाच्या आधी संधी विग्रह बघूया. उत्तमो नातिवक्ता, उत्तम अधिक न अधिक अतिवक्ता. स्याधमो बहु, स्यात अधिक अधम अधिक बहु. ध्वनिस्तादृक कादृक कांसे, ध्वनि ही अधिक तादृक अधिक यादृक अधिक कांसे. अर्थाकडे जाऊया आपण, अन्वयाप्रमाणे अनुवाद बघणार आहोत आपण. उत्तमो नातिवक्ता स्यात, इथे उत्तम आणि अधम असे दोन शब्द आलेले आहेत. मनुष्यांचे दोन प्रकार सांगितलेले आहे. मनुष्य दोन प्रकारचा आहे, उत्तम आणि अधम. उत्तम चांगल्या प्रतीचा, अधम नीच प्रवृत्तीचा. उत्तम अतिवक्ता न स्यात, उत्तम मनुष्य हा जास्त बडबड करणारा नसतो, वाचाळ नसतो. अधम बहु भाषते, नीच मनुष्य पुष्कळ बडबड करतो. म्हणजे काय थोडक्यात, उत्तम मनुष्याकडे सर्व काही व्यवस्थित ज्ञान असतं, त्यामुळे तो अति वाचा अति बडबड करत नाही. पण नीच मनुष्याकडे ज्ञानच कमी असतं, त्यामुळे तो पुष्कळ बडबड करत राहतो, कारणाशिवाय बडबड करत राहतो. आणि मग उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, यादृक कांसे प्रजायते तादृक सुवर्णे ध्वनिही न. दोन धातू घेतलेले. पहिला धातू आहे कांस्य. ज्याप्रमाणे कांस्य धातू ध्वनीही प्रजायते आवाज करतो, तादृक त्याप्रमाणे सुवर्णे ध्वनीही न प्रजायते, सोने हा धातू आवाज करत नाही. आपल्याकडे मराठीत आपण म्हणतो उथळ पाण्याला खळखळाट फार. बघा, ज्याकडे ज्या गोष्टींचं ज्ञान कमी आहे, ते ज्ञान कमी असणारी मनुष्य अशा प्रकारे उथळ वायफळ बडबड करत राहतात. आणि अशी अशा प्रवृत्तीची माणसं ही नीच प्रवृत्तीची असतात. बघा, दोन प्रवृत्तीच्या माणसांसाठी दोन धातू घेतलेले आहेत. काय होत आहे, उत्तम प्रतीचा मनुष्य म्हणजे सोने. उत्तम प्रतीचा मनुष्य बडबड करत नाही, सोने हा धातू आवाज करत नाही. अधम प्रवृत्तीचा मनुष्य खूप बडबड करतो, म्हणजेच कांस्य हा धातू पुष्कळ आवाज करतो. विद्यार्थ्यांना लक्षात येत आहे तुम्हाला, उत्तम अधम कांस्य आणि सुवर्ण याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण घ्यायचं आहे. इथे आपण आपला पाचवा श्लोक घेतलेला आहे. या पाठातला शेवटचा श्लोक सहावा. यादृशं वपते बीजं क्षेत्रम आसाद्य कर्षक, सुकृते दुष्कृते वापी तादृशं लभते फलम. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी पेरावे तसे उगवते. आपल्याला मराठीमध्ये या दोन्ही गोष्टी गेलेल्या आहे. जर बीज शुद्ध असेल तर त्याला येणारी जी फळं असतात ती सुद्धा गोमटी येतात, किंवा जसं आपण पेरतो तसंच उगवतो. मग तसाच या श्लोकामध्ये अर्थ आलेला आहे. श्लोक अनुष्टुप वृत्तात आलेला आहे आणि इथे जोडी आलेली आहे यादृशं तादृशं. श्लोकाचा अर्थ बघूया अन्वयाप्रमाणे. आधी संधी विग्रह. क्षेत्रम आसाद्य, क्षेत्रम म हलंत अधिक आसाद्य, वापी वा अधिक अपी. अन्वयाकडे जातोय आपण. कर्षक क्षेत्रम आसाद्य, कर्षक कृषीवल शेतकरी शेतात जाऊन यादृशं बीजं वपते,
जसे बी पेरतो, आपल्याला सगळ्यांना शेतीची कामं माहिती आहे. शेतीसाठी आधी शेतकरी जमीन नांगरतो, भुसभुशीत करतो, खत टाकतो, बी बियाणं पेरतो. मग इथे आपली पहिली प्रोसेस आली की शेतकरी शेतात जाऊन जसे बी पेरतो तादृशं फलं लभते, तसे फळ प्राप्त करतो किंवा फळ मिळवतो, म्हणजे तसं धान्य त्याला मिळतं. तथैव त्याचप्रमाणे मनुष्य सुकृते वा दुष्कृते वापि, चांगले किंवा वाईट जसे कार्य करतो तादृशं त्या प्रकारचे इष्टम अनिष्टम वा फलं लभते, योग्य किंवा अयोग्य फळ मिळतो. बघा विद्यार्थ्यांनो, ही व्यवहारातली सगळ्यात साधी सोपी गोष्ट आहे. जसं आपण करतो तसंच आपल्याला फळ मिळतो. आपण जर दुसऱ्यांशी चांगलं वागलो आपल्याशी सगळेजण चांगलं वागतात, पण जर आपल्या समोरच्याशी नेहमी वाईट दुर्बुद्धीनेच वागत आलो तर आपल्याशीही लोक तशीच वागतात. हा जगातला साधारण जो नियम आहे तो नियम इथे आपल्याला सुभाषितकाराने स्पष्ट केलेला आहे. मग श्लोकाचा अनुवाद काय झाला? शेतकरी शेतात जाऊन ज्याप्रमाणे बीज पेरतो तसे फळ मिळवतो, मनुष्यसुद्धा जसे चांगले किंवा वाईट कार्य करतो त्याप्रमाणे त्याला फळ मिळते, कंसात योग्य वा अयोग्य फळ मिळते. इथे आपला हा सहावा श्लोक आपण संपवलेला आहे. आपण आता भाषाभ्यासाला सुरुवात करतो आहे. भाषाभ्यासामध्ये प्रत्येक श्लोकावर आधारित प्रश्न आलेले आहेत. श्लोक पहिला, पूर्ण वाक्येने उत्तर येतं, कनक परीक्षा कथम भवती. कनक परीक्षा, सोन्याची परीक्षा कशी होते? कनक परीक्षा निघर्षण छेदन ताप ताडनही भवती. पुरुष परीक्षा कथम भवती. पुरुष परीक्षा श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा भवती. तृतीयमध्ये उत्तर दोन्ही घेतली आहेत आपण. जालरेखाचित्र, पहिलं आहे कनक परीक्षा, छेदनेन तापेन ताडनेन निघर्षणेन, चारही शब्द तृतीयेत आवश्यक. पुरुष परीक्षा, परत जालरेखाचित्र आहे, श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा, श्लोकातलेच शब्द आपण घेणार आहोत, फक्त तृतीयेत वापरणार आहोत. आता प्रत्येक श्लोकावर माध्यम भाषेचे प्रश्न येणारच आहेत विद्यार्थ्यांनो. आणि माध्यम भाषेचा प्रश्न म्हटला की त्या श्लोकाचा जर अर्थ समजला असेल तर तुम्हाला लिहिता येणार. आता हा प्रश्न काय आहे? यथा चतुर्भिः इति श्लोकस्य स्पष्टीकरण लिखत. या श्लोकाचं स्पष्टीकरण लिहा. मग आता तुम्ही सुरुवात काय करणार प्रस्तावनेची? यथा चतुर्भिः डॅश डॅश कर्मणा, हा श्लोक वृद्ध चाणक्य शतकातून घेतलेला आहे. या श्लोकाचं वृत्त वंशस्थ आहे. या श्लोकामध्ये सोन्याची परीक्षा ठोकून तापवून ते चारही प्रकार लिहायचे, त्याचप्रमाणे मनुष्याची परीक्षा ही त्याच्या कार्याने गुणांनी जे काही चार गुण आलेले त्या सगळ्याच प्रकारे होते. हे तुम्ही जे श्लोकात अर्थासाठी बघितलंय तेच उत्तरात येणार. पुढचा प्रश्न आहे अमरकोशात शब्द. अमरकोश म्हटलं की पान नंबर 117 लक्षातच ठेवायचे. वाक्य काय आलंय? जनैही कनकम परीक्षते. कनक मधुरेखित शब्द आहे. उत्तर येणार हेमम सुवर्णम. जो तुम्हाला सोपा वाटतो 117 शब्द तो इथे तुम्ही वापरू शकता. दुसरा श्लोक पूर्ण वाक्येनं उत्तर येतं, अल्पदेही कुत्र श्लाघ्य भवती. अल्पबुद्धीच्या माणसांची कुठे स्तुती होते? कुठे स्तुती होते? जिथे विद्वान नसतात तिथे. मग उत्तर काय येणार? अल्पदेही यत्र विद्वज्जन न असते तत्र श्लाघ्य भवती. एरंड कुत्र द्रुमायते, निरस्त पादपे देशे एरंड द्रुमायते. तुम्ही शक्यतो संस्कृतमधली ही पूर्ण वाक्येनं उत्तरं अन्वयातनं शोधली तर तुम्हाला सोपी जातील. संधिविग्रहम कुरुत श्लाघ्यस्तत्र श्लाघ्यः अधिक तत्र, अल्पधीरपि अल्पधीही अधिक अपि. अमरकोशात शब्द प्रयुज्य. परत पान नंबर 117 यत्र एकः अपि पादपः नास्ति तत्र एरंडः द्रुमायते. अधोरेखित शब्द आहे पादपः. उत्तर येतं तरुः, वृक्षः घेतला तरी चाले. तिसरा श्लोक पूर्ण वाक्येने उत्तर येतं, मनुष्य द्वीप इव मदांध कदा भवती. मनुष्य हत्तीप्रमाणे मदाने उन्मत्त केव्हा होतो? परत तुम्ही जर अन्वयाकडे गेलात तर तुम्हाला उत्तर मिळतोय की यदा कवीही किंवा यदा मनुष्य किंचित ज्ञः भवती तदा सह द्वीप इव मदांध भवती. मूर्ख अस्मिति मनुष्येण कुतः अवगतम. कुठून समजलं की मी मूर्ख आहे मनुष्याला? बुधजन सकाशात. मग उत्तर येणार मूर्ख अस्मिति मनुष्येण बुधजन सकाशात अवगतम. संधिविग्रह किंचित ज्ञोहम, किंचित ज्ञः अधिक अहम. अभवदवलिप्तम अभवत तहलंत अधिक अवलिप्तम. माध्यम भाषया कदा मदः व्यपगच्छति.
परत श्लोकाकडेच उत्तरासाठी जाणार आहोत आपण. प्रस्तावना नीतिशतकातून लिहिलेला नीतिशतकातून घेतलेला हा श्लोक आहे. भर्तृहरी हे कवी आहेत. शिखरिणी या वृत्तात हा श्लोक आलेला आहे. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुमचा अनुवाद जो आहे तो तुमच्या स्वतःच्या शब्दात येणार. पुढे श्लोक चौथा पूर्णवाक्येनं उत्तरत आगतम भयम वीक्ष नरह किम कुर्यात. आलेले भय पाहून मनुष्याने काय करावे. यथोचितम किंवा उचितम कृती ही. संधिविग्रह भयात भी भयात अधिक ही. पूर्णवाक्येनं पाचव्या श्लोकावर पहिला प्रश्न आहे कह बहुभाषते अधमह बहुभाषते. संधिविग्रह स्याधमह स्यात अधिक अधमह. सहावा श्लोक पूर्णवाक्येनं कर्षक कीदृशं फलं लभते. कर्षक यादृशं बीजं वपते तादृशं लभते फलं. संधिविग्रह क्षेत्रमासाद्य क्षेत्रं महलंत अधिक आसाद्य वापि वाधिक अपि. मध्यम भाषा मनुष्य स्वकर्पण कीदृशं फलं लभते. अनुष्टुप वृत्तातला यादृशं डॅश डॅश फलं हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये सुभाषितकार म्हणतो की शेतकरी शेतात जाऊन जसं बी बियाणं पेरतो त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं. आणि यातून सुभाषितकार स्पष्ट करतो की मनुष्यसुद्धा त्याच्या जीवनामध्ये जसे कार्य करतो चांगले किंवा वाईट त्याचप्रमाणे त्याला फळ मिळते. मग इथे आपण पापपुण्याची संकल्पनासुद्धा घेऊ शकतो. विद्यार्थ्यांनो माध्यम भाषेतलं उत्तर हे तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काय त्या उत्तरातून त्या उत्तरात काय लिहायचं हे जर समजलं तर तुम्ही ते स्पष्ट करून लिहू शकता. अमरकोशातून शब्द लिहायचा आहे कर्षक बीजं वपते. अधोरेखित शब्द आहे कर्षक. मला पान नंबर 117 कृषिक कृषीवलह हे सोपे वाटले शब्द, मी ते घेते. तुम्ही पान नंबर 117 बघून तुमचं उत्तर ठरवा. पान नंबर 32 पूर्ण सुभाषित मालेवर काही ठराविक प्रश्न आलेले आहेत, थोडे डिस्कस करूया. समानार्थक शब्द फळ्यावर आपण घेतलेले आहेत कनकम सुवर्णम विद्वान पंडित पादप वृक्ष अधम नीच. विरुद्धार्थक शब्द गुण दोष विद्वान मूर्ख उत्तम अधम आणि सुकृतम दुष्कृतम. तिसरा प्रश्न आहे चतुर्थपदम लिखत मन चेत. विद्यार्थ्यांनो हे सुद्धा समानार्थीमध्येच येणार आहेत हां, त्यामुळे तुम्ही या जोड्या पाठ करू शकता. मन चेत म अवगतम ज्ञातम. बुधजन ज्ञानी म मूर्ख मूढ. नर मनुष्य म उचितम योग्यम. वीक्ष दृष्ट्वा भयम भीतिही. समानार्थक शब्दान मेलनम कुरुत परत समानार्थीच आलेले आहेत. सुवर्णम हेम उत्तम श्रेष्ठ अवलिप्तम व्याप्तम आणि ध्वनी शब्द. पाचवा प्रश्न उचितम शब्द युग्मम योजयत. आता या पाठामध्ये आपण काही शब्दांच्या जोड्या शिकलो. कोणत्या कोणत्या जोड्या होत्या? यत्र तत्र यावत तावत यद्यपि तथापि यथा तथा या ज्या जोड्या आहेत त्यांचा उपयोग करून गाळलेल्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. वाक्याचा जर अर्थ समजला तर अर्थाप्रमाणे आपण या जोड्या नीट वापरू शकतो. जसं पहिलं वाक्य आहे डॅश अध्यापक न आगच्छती डॅश छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति. जर शिक्षक आले नाही तर विद्यार्थी अभ्यास करतात यदि तरीही. दुसरं वाक्य डॅश धूमः डॅश वह्निः डॅश आग सॉरी डॅश धूर डॅश आग. जिथे अग्नि तिथे धूर यत्र तत्र यत्र धूमः तत्र वह्निः. डॅश आकाशे मेघाः गर्जंती डॅश मयूरः नृत्यंती. जेव्हा आकाशात मेघ गर्जतात तेव्हा मोर नाचतात. जेव्हा तेव्हा यदा तदा. डॅश विचारः डॅश वर्तनम जसा विचार तसे वर्तन यथा तथा. डॅश सूर्यः उदेती डॅश विश्वं प्रकाशमयं भवती. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा जगाला प्रकाश मिळतो. जेव्हा तेव्हा यदा तदा. डॅश शर्करा डॅश पिपिलिका. जेथे साखर तेथे मुंग्या. जेथे तेथे यत्र तत्र. सज्जनाः डॅश वदंती डॅश कुर्वंती. सज्जन जसे बोलतात तसे वागतात. जसे तसे यथा तथा. डॅश बालकः व्यायामं करिष्यति डॅश सः सुदृढः भविष्यति. जर मुलगा व्यायाम करेल तर तो सुदृढ होईल. जर तर यदि तरही. विद्यार्थी मित्रांनो इथे आपला 6व्या पाठाचा स्वाध्याय पण संपलेला आहे. आपण पाठाचा म्हणजे श्लोकांचा अनुवाद
संधिविग्रह, समानार्थी विरुद्धार्थी, भाषाभ्यास सगळं काही इथे पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद.